विद्यार्थ्यांनो, समसंबंध इंग्रजी अक्षरमाला ओळखताना खालील बाबी लक्षात ठेवावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे दोन पदांमधील संबंध शोधताना वर्णाक्षराचे वर्णमालेतील क्रमांक किंवा स्थान, गटातील क्रमांक किंवा स्थान यातील फरक या बाबींचं निरीक्षण करावं लागतं. पुढची गोष्ट म्हणजे या प्रकारचे प्रश्न सोडवताना अक्षरांच्या खाली त्यांचे क्रमांक लिहिल्यास उत्तर जलद मिळते. तिसरी गोष्ट म्हणजे अक्षरांचे क्रमांक आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. चौथी गोष्ट म्हणजे अनुक्रमे म्हणजे डावीकडून उजवीकडे आणि विरुद्ध बाजूने म्हणजे उजवीकडून डावीकडे.